गॅस स्टेशन मध्ये स्फोट, 200 जणांचा मृत्यू. गुजरातच्या स्वच्छतेसाठी निघाला नवीन फंडा, सार्वजनिक शौचालय वापरा आणि बक्षीस मिळवा. केरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच. नाशिक महामार्गावर शहापूर जवळ अपघात, 2 जण जखमी. भारताकडून पाठवल्या गेलेल्या नमुन्याच्या चाचणीनंतर नेपाळही लावू शकतो मॅगीवर बॅन. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी मोडले वाहतुकीचे नियम, विना हेल्मेटची चालवली स्कूटर. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याशेजारी मिळाली जागा. एसटीसीने लॉन्च केला 2 TB मेमरी कार्ड सपोर्टवाला 1 Me स्मार्टफोन. सेन्सेक्स 0.18 अंकांनी घसरून 26,813 वर, निफ्टी 0.20 अंकांनी घसरून 8,130 वर, तर टर्नओव्हर 2,254 कोटींवर. एमसीए मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप, सेनेचा उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा JPTV न्यूज.